आणि आता हा जो एक नॉनव्हेज पदार्थ आहे कोलंबी आहे त्याचं काय नाव काय आहे याचं? याचं नाव कोलंबीचं भरीत. कोलंबीचं भरीत हे मी ऐकलेलं नव्हतं कधी की कोलंबीचं भरीत पण होतं. बरं साहित्य सांगा. हळद आणि मीठ लावलेली कोळंबी, दोन चिरलेले कांदे, आलं, लसूण, मीठ, लाल मिरची आणि नारळाचं दूध. सुरुवातीला आपण हळद मीठ लावून ठेवलेली जी कोळंबी आहे ती फ्राय करून घ्यायची. दोन चमचे तूप किंवा लोणी काही टाकायचं. मी आता तूप टाकले दोन चमचे, त्यामध्ये हळद मीठ लावलेली कोळंबी टाकायची आणि फ्राय करायची. चांगली पांढरी कोळंबी मिळाली, मोठी मोठी आहेत चांगली. मासे मिळतात चांगले का आई? मिळतात ना, छान मिळतात. धोमधरांजवळ आहे ना त्यामुळे. पण मग हे नदीतले मासे? नदीतले, धरणातले. धरणातले. कोळंबी आपण शिजवून घेऊया चांगली आणि मग नंतर काय काय करणार आहेत ते पण बघूया. कोळंबी शिजवूया. कोळंबी आपण शिजवून घेतली आणि आता आपल्याला हे वाटण करायचं आहे ना, ह्याचं काय काय प्रमाण कसं कसं? कोळंबीचं भरीत करताना कांदा जास्तीत जास्त 2 ते 3 कांदे घ्यायचे, ते बारीक चिरायचे. हे एकत्र करायचे ना. चिरल्यानंतर कांदा, नंतर लसूण, 5-6 पाकळ्या लसूण घ्यायचा. नंतर ह्या 2-3 लाल मिरच्या घ्यायच्या. दोन ते तीन लाल मिरच्या, नंतर 4-5 आल्याचे तुकडे आणि अंदाजे मीठ. हे सगळं मिक्सर मधून. मीठ आपण यापुरतच घेतो कारण कोळंबीला आपण मीठ लावलेलं होतं. हा, थोडंसच मीठ टाकायचं. हळद मीठ लावलेलं होतं सुरुवातीला, थोडस मीठ टाकायचं आणि हे मिक्सर मध्ये अगदी बारीक करायचं नाही, असं मध्यम बारीक. खरबरीत ठीक आहे, बारीक करायचं. ठीक आहे, मिक्सर मधन आपण हे आता थोडस जाडसर असं जस्ट फिरवून घेऊया आणि मग पुढे काय करतात ते बघू. आपण मसाला तुम्ही बघताय जो वाटला मिक्सर मध्ये तो बऱ्यापैकी जाडसर आहे, म्हणजे अजिबात आपण बारीक केलेली नाही पेस्ट, जस्ट भरड म्हणतो ना तशी केलेली आहे. तूप तापलेलं आहे ना चांगलंच. आधी हे का, आधी कोळंबी का? नाही, कोळंबी फ्राय केलेली आहे. आता हा मसाला खरबरी जो वाटलेला आहे मिक्सर मधून तो ह्यात फ्राय करून घ्यायचा. लालसर चांगला परतायचा. 2 चमचे तूप किंवा लोणी, दोन्ही पदार्थ ते असं लालसर फ्राय होतोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. आणि त्याच्यावर कोळंबी घालायची का? दूध नाही, आता ते नारळाचं दूध जे आपण काढलेलं आहे ते 2 चमचे यात टाकायचं. अशी म्हणजे ग्रेव्ही अशी भरीतासारखी तयार होईल. बरोबर. त्यानंतर मग फ्राय केलेली कोळंबी यात टाकायची. ती रेडी ना कोळंबीचं भरीत. आणि खायचं कशाबरोबर? हे नारळी भात, पुलाव याच्या बरोबर पण खातात किंवा आपली पोळी भाकरी याच्या बरोबर खाल्लं तरी. हा मुस्लिम लोकांचा आवडता पदार्थ आहे. ओ, नाही खरंच वेगळा आहे, छान आहे. नारळी भात म्हणजे आपण गोड करतो तो नाही, नारळी भात थोडासा खमंग असा जर तुम्ही केलात, चटणी आपण जी जशी करतो लाल किंवा हिरवी जशी आवडेल तशी, त्याच्या बरोबर तुम्ही म्हणजे ती भातामध्ये लावून मग तो जो आपण भात शिजवू त्याच्याबरोबर हे कोळंबीचं मस्त लागेल. तर कोळंबीचं हे बनवण्यासाठी आपल्याला साहित्य आणि कृती आम्ही काय काय केली आतापर्यंत ते तुम्हाला लागेल ते लिहून. कोळंबीचं भरीत बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोळंबी, 2 कांदे, आलं, लसूण, मीठ, लाल मिरची आणि नारळाचं दूध. कृती: कोळंबीला हळद आणि मीठ लावून ठेवावं. कढईमध्ये तेल गरम करून कोळंबी परतून वाफवून घ्यावी. एका बाउल मध्ये बारीक चिरलेला कांदा, लसूण, 2 ते 3 लाल मिरच्या, आल्याचे तुकडे आणि मीठ घेऊन हे मिश्रण वाटून घ्यावं. एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये वाटलेला मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये नारळाचं दूध आणि परतून घेतलेली कोळंबी घालून भरीत वाफवून घ्यावं.